आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये एक नवी माहिती समोर आलेली आहे। आरोग्य विभागाच्या गट क पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्याच्या सायबर विभागाने बीडमधून आणखी एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे। नागरगोजे नामक हा शिक्षक असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचं पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होतं। एकदा तर पथक शाळेवर धडकण्यापूर्वीच तो पथकाला गुंगारा देऊन फरार झाला होता, मात्र काल अखेर पथकाला त्याचा सुगावा लागताच नागर गोजे या शिक्षकाला शाळेतून उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय बीड मधल्या शाळेतूनच शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आलेले आहे। आरोग्य भरती प्रकरणामध्ये ही आणखी एक अटक करण्यात आलेली आहे। आरोग्य विभागाच्या गट क पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्याच्या सायबर विभागाने बीड मधून एका शिक्षकाला अटक केलेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। नागरगोजे नामक हा शिक्षक गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचं पथक बीडमध्ये असताना त्याचा शोध घेत होता, मात्र तो पथकाला गुंगारा देऊन सतत फरार होता। मात्र काल त्याची माहिती मिळताच पथकानं नागरगोजेला शाळेतूनच अटक केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बीडमधून शाळेतूनच शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या। बीड मधल्या शाळेतूनच शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, बीड मधून जिल्हा परिषद शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे, यापुढे आणखीन काय कारवाई त्याच्यावर होणार आहे? नक्कीच, जर आपण पाहिलं तर आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात बीड मधून एका पाठोपाठ एक असे खुलासे आणि एका पाठोपाठ एक अशा आरोपींचं नाव समोर येत आहे। हे मोठं रॅकेट आहे, मात्र त्याच्या अनुषंगाने पुणे सायबर पोलीस तपास करतात। काल या ठिकाणी जिल्हा परिषदचा एक नागरगोजे नामक जो शिक्षक आहे, या शिक्षकाला पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची जी चौकशी आहे ती सध्याला सुरू आहे। मात्र गेल्या 15 दिवसांपासून हे पुणे सायबर पोलीस बीडमध्ये दाखल झालं होतं, मात्र त्यांना गुंगारा देण्याचं काम हे नागरगोजे शिक्षक करत होता, मात्र काल अखेर त्याला या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि आता पुन्हा हा जो नागरगोजे आहे, हा नागरगोजे जे ढेरे आहेत यांच्या संपर्कातला असल्याचं बोललं जात आहे, कारण की याची डायरेक्टली त्यांच्यापर्यंतची साखळी होती असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळं नागरगोजे याच्या अगोदर जो नागरगोजे पकडला होता शिक्षक, त्याचा देखील हा पाहुणा असल्याचं बोललं जात आहे। त्याच्यामुळं जसा संजय सानप यानं आरोग्य भरतीचा पेपर डब फोडला होता, त्याच पद्धतीने याला देखील डायरेक्टली पेपर मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी सायबर पोलिसांनी तपास देखील करावा, त्याचबरोबर या अगोदर जे 7 ते 8 जण जे पकडलेले आहेत त्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता सर्वसामान्य बीडकरांमधून होती। अगदी धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।